श्री चैतन्य तुकाराम महाराज, गोंदवलेकर महाराज यांचे गुरु. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आजही गोंदवलेकर महाराजांच्या गोंदवले येथील मंदिरात त्यांचे चित्र पाहावयास मिळते. चल तर दर्शन घेऊया. ही आहे स्वागत कामान. येळगाव हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे हे ते मंदिर आणि समाधी मंदिर आहे तुकाराम महाराज यांचे. या ठिकाणी 9 महिने राहून गोंदवलेकर महाराज यांनी श्री ब्रह्म चैतन्य तुकामाई यांची सेवा केली आणि या ठिकाणी तुकामाई यांचे समाधी मंदिर बांधण्यात आलेले आहे. हीच ती प्रसिद्ध अशी बारव. या पाण्याच्या बारवमध्येच तुकामाई यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना त्या काळी दीक्षा दिलेली होती. ही बारव त्या इतिहासाची साक्षीदार आहे. तर असे हे चैतन्य तुकारामाई महाराजांचे